महाराष्ट्रातील गडचिरोली आणि भंडारा या ठिकाणच्या काही मुली आदिवासी मुली गुजरातमध्ये कामानिमित्त गेल्या असताना त्या वलसाड आणि सुरतला अडकल्या होत्या ही माहिती सन्माननीय सुप्रियाताई सुळे यांना कळताच आदरणीय ताईंनी मला युवतींचा तो प्रश्न काय ते बघा आणि युवती किती युवती अडकली त्याची मला इमिजिएटली माहिती सांगा. तर मी ती संपूर्ण लिस्ट भंडारा कलेक्टर एम जी प्रदीप चंद्रन सर आणि गडचिरोलीचे कलेक्टर दीपक सिंगला सर यांच्याशी संपर्क साधून घेतली आणि त्याचा संपूर्ण डेटा आदरणीय सुप्रियाताईंकडे दिला. तर माननीय सुप्रियाताईंनी गुजरात सरकारशी तात्काळ बातचीत केली की त्या सगळ्या ज्या मुली आहेत त्या अत्यंत गरीब कुटुंबातल्या आहेत आणि त्या सगळ्यांची काळजी करणं ही आमची जबाबदारी आहे. तर त्या मुलींना आपण कुठलंही शुल्क न आकारता त्यांचा येण्याजाण्याचा वाहतुकीचा खर्च असेल तो न घेता ही आमची जबाबदारी राहील, परंतु त्या मुली लवकरात लवकर महाराष्ट्रात याव्या अशा संदर्भात ताईंनी बातचीत केली. आणि त्या ज्या मुली आहेत गडचिरोलीच्या आणि भंडाऱ्याच्या जयवंता तुलवी सुमन दीक्षा बोरकर या सगळ्या मुलींची आम्ही स्वतः दररोज संपर्कात होते. दररोज त्यांना आम्ही सांगत होतो 5-6 दिवस की तुम्ही डोंट वरी माननीय सुप्रियाताई तुम्हाला तुमच्याकडनं एकही रुपया न घेता तुम्हाला इथं आणतील. कारण त्या मुली मला नेहमी बोलायच्या की ताई आम्ही गरीब आहेत आमच्याकडे जेवण्यासाठी पैसे उरलेले नाहीत तर आम्ही वाहतुकीचा खर्च कसा करणार आमचं काहीतरी करा प्लीज तुम्ही सुप्रियाताईंना सांगा. आणि मला सांगताना प्रचंड आनंद आणि अभिमान वाटतोय की आदरणीय सुप्रियाताईंनी त्या मुलींची भंडारा आणि गडचिरोली यांची मुलींची सोय अगदी एकही रुपया न घेता एक पालकाच्या जबाबदारीतून आदरणीय अनिल देशमुख साहेब जे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत त्यांनी सुद्धा पालक म्हणून जी जबाबदारी ज्या तत्परतेने हे काम केलेलं आहे आज त्या सगळ्या मुली एक रुपयाही खर्च न होता महाराष्ट्र शासनाच्या जबाबदारीनं सन्माननीय अनिल देशमुख आणि सुप्रियाताईंच्या पुढाकाराने आज गडचिरोली आणि भंडारा इथे आहेत. त्या मुलींच्या संपर्कात राहून आम्हाला त्यांचं काम करता आलं याचा मला स्वतःला अभिमान वाटतो. धन्यवाद. आज आम्ही इथून निघालो.